नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सन 2019 या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमधील जो उतारा आलेला आहे त्या उताऱ्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. प्रथमतः मी उतारा वाचन करतो. मायाला दोन बहिणी होत्या, तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले, खूप कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे दैदिप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्ष नोकरी करून पैसे जमवले, जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. तर या उतारावरती हे 3 प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? तर उतारामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकताल, पहिल्या 3-4 ओळीचा जर तुम्ही बारकाईने वाचन केलं तर त्यामध्ये दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे शिवणकाम, दुसरा आहे धुनी भांडी, तिसरा पर्याय आहे नोकरी आणि चौथा आहे भाजी विक्री. तर या ठिकाणी या उतारामध्ये त्यांनी सांगितले, दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले. अर्थार्जन करणे म्हणजे आपले कुटुंब चालवणे, पैसे मिळवणे. आणि मग याचा अर्थ कपडे शिवून, कपडे शिवून म्हणजे शिवणकाम होईल. कपडे शिवणे म्हणजे धुनी भांडे होणार नाही, नोकरी होणार नाही, भाजी विक्री होणार नाही. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवणकाम. दुसरा प्रश्न आहे, माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही? पर्याय आहेत क्रमांक 1, तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले, ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली, तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले, आणि पर्याय क्रमांक 4, तिचे वडील सतत आजारी असत. खूप छान प्रश्न आहे मित्रांनो. पायाचं जर आपण थोडक्यामध्ये सविस्तर जर पाहिलं तर पहिल्या पर्यायाचा जर अर्थ पाहिला आपण, तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले म्हणजे नक्कीच ती हुशार आहे. ती हुशार असल्याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळणार नाही. दुसरा पर्याय आहे, ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली, म्हणजेच ती पास होणे, परंतु प्रथम क्रमांकाने पास झाली म्हणजे निश्चितच ती हुशार आहे. आणि तिसरा पर्याय आहे, तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले, म्हणजे भारतामध्ये शिक्षण झाल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी तिने जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला, तिकडे गेली आणि शिक्षण पूर्ण केलं. याचाच अर्थ ते हुशार असणाऱ्या विद्यार्थ्याचंच लक्षण आहे. आणि म्हणून जर चौथ्या पर्यायाचा जर आपण विचार केला, तिचे वडील सतत आजारी असत. हुशार असण्याचा आणि कोणाचे वडील आजारी असण्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. हुशार मुलीचे सुद्धा वडील आजारी असू शकतात, ढ मुलींचे सुद्धा वडील आजारी असू शकतात. म्हणून या ठिकाणी मायाची हुशारी तर आपल्याला ह्या पर्याय क्रमांक 4 याच्यावरून दिसत नाही. तिचे वडील सतत आजारी असतात, म्हणून त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते? पर्याय क्रमांक 1 आहे मुलींना शिकवले, पर्याय क्रमांक 2 मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले, पर्याय क्रमांक 3 खूप कष्ट केले, आणि पर्याय क्रमांक 4 मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. तर पहिल्या पर्यायाचा जर अर्थ पाहिला, म्हणजे मातृभूमीवरील प्रेम हे कशावरून दिसतंय? मुलींना शिकवलं म्हणजेच मातृभूमीवर प्रेम असेल का? अर्थातच नाही. तर आपण यामध्ये उतारामध्ये जर पाहिलं की परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले,
शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर या वाक्यावरून आपल्या लक्षात येतं की त्याचं मातृभूमीवरील प्रेम हे सहज आपल्या लक्षात येतं आणि म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर आहे मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले. म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? तर अशाच वेगवेगळ्या उताऱ्यांचा तुम्ही खूप सराव करा, त्यानंतर परीक्षेला सामोरं जा. उताऱ्याचं वाचन करताना आशय समजून घ्या आणि नंतर प्रश्नाचे उत्तर सोडवा. पुढील व्हिडिओमध्ये जे PDF आहे त्या PDF मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, एक गुगल फॉर्म दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सराव करा. आणि तुम्हाला परीक्षेसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.